नमस्कार मित्रांनो, मित्रांनो मनरेगा योजनेअंतर्गत आता तुम्हाला नवीन विहिरीसाठी 5 लाख रुपये अनुदान दिलं जात आहेत. याच्यासाठी ऑनलाईन अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत. तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण लाईव्ह प्रोसेस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती यायचं आहे आणि इथं तुम्हाला महा ईजीएस असं नाव टाईप करायचं आहे. इथं महा ईजीएस असं नाव टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर हे ॲप्लिकेशन इथं ओपन होईल. त्याचा लोगो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहे. तर तुम्हाला हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. हे इन्स्टॉल झाल्यानंतर ते तुम्हाला इथं ओपन करायचं आहे. इथं ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे इथं इंटरफेस हा ओपन होईल. तर इथं तुमच्यासमोर दोन ऑप्शन आलेले आहेत. पहिला आहे लाभार्थी लॉग इन आणि दुसरा आहे विभागाचे लॉग इन. तर तुम्हाला लाभार्थी लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं पुन्हा तुमच्यासमोर तीन ऑप्शन आलेले आहे. बागायती लागवड अर्ज आणि त्यानंतर विहीर अर्ज आणि अर्जाची स्थिती. आता तुम्हाला इथं नवीन विहीर अनुदानासाठी अर्ज करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला इथं विहीर अर्ज या नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल. तर इथं तुम्हाला तुमची बेसिक डिटेल ही तुम्हाला टाकायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथं टाकायचं आहे अर्जदाराचे नाव. त्यानंतर तुम्हाला इथं दोन नंबरला टाकायचं आहे मोबाईल नंबर. तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तर तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर इथं तीन नंबरला तुम्हाला तुमचा जो काही जिल्हा असेल, तुमच्या शेतीचा जो काही जिल्हा असेल, कारण बरेच शेतकरी असे आहेत की त्यांची शेती दुसरीकडं आणि ते राहतात दुसरीकडं, तर इथं तुम्हाला तुमची ज्या ठिकाणी तुमचं शेती आहे तर तोच जिल्हा इथं तुम्हाला टाकायचा आहे आणि तोच तालुका इथं तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं ग्रामपंचायत जे असेल तर ते तुम्हाला इथं निवडायचं आहे. त्यानंतर इथं गावाचे नाव, तर इथं तुमचं ज्या ठिकाणी शेत आहे तर ते गावाचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर इथं 7 नंबरला तुम्हाला मनरेगा जॉब कार्ड क्रमांक विचारलेला आहे. तर इथं तुम्हाला तुमचा जो काही जॉब कार्ड नंबर असेल तर तो जॉब कार्ड नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. जो काही MH ने सुरू होतं तर तोच जॉब कार्ड नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर 8 नंबरचा ऑप्शन आहे मनरेगा जॉब कार्ड येथे अपलोड करा, चित्र किंवा PDF अपलोड करा. तर इथं तुम्ही फोटो किंवा PDF फाईलसुद्धा इथं तुम्ही अपलोड करू शकता. जे काही तुमचं जॉब कार्ड आहे तर त्याचा एक फोटो तुम्हाला किंवा तुम्ही इथं PDF फाईलमध्ये सुद्धा इथं अपलोड करू शकता. त्यानंतर इथं 9 नंबरला ऑप्शन आहे लाभार्थ्याची वर्गवारी. आता इथं जी काही तुमची वर्गवारी असेल, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती किंवा अल्पभूधारक जे काही असेल तर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. आणि त्यानंतर 10वा ऑप्शन आहे एकूण जमीन 8 प्रमाणे हेक्टर क्षेत्र हे 2 हेक्टरपर्यंत असावे. म्हणजे इथं तुम्हाला तुमचं जे काही तुमच्या नावावर 8 प्रमाणित जमीन आहे तर त्याचं क्षेत्र इथं तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर 11 नंबरचा ऑप्शन आहे विहिरीचा भूमापन क्रमांक. आता इथं विहिरीचा भूमापन क्रमांक म्हणलं तर बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये असा संभ्रम निर्माण होतो की नेमकं विहिरीचा भूमापन क्रमांक कोणता टाकायचा. तर इथं तुम्हाला तुमच्या शेतीचा जो काही गट नंबर आहे तर तो गट नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर इथं 12 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे धारण क्षेत्र एंट्री 10 पेक्षा कमी किंवा समान असावे. आता इथं तुमचं जे काही क्षेत्र आहे तर हे तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर इथं 13 नंबरचा ऑप्शन आहे 7, 12 आणि 8 येथे अपलोड करा. आता इथं तुम्हाला तुमचा जो काही 7, 12 आणि 8 आहे तर तो इथं तुम्हाला PDF फाईलमध्ये अपलोड करायचा आहे. त्यानंतर इथं 14 नंबरचा ऑप्शन आहे सिंचन विहिरीचे बांधकामासाठी प्रस्तावित मजुराचा जॉब कार्ड नंबर. तर इथं तुम्हाला जो काही तुमचं बांधकाम करणारा कामगार असेल तर त्याचा जॉब कार्ड नंबर तुम्हाला माहीत असेल तर इथं टाकायचा आहे. जर माहीत नसेल तर इथं डायरेक्ट तुम्हाला इथं नाही म्हणायचं आहे आणि पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर इथं असंमतीपत्र हे ओपन होईल. तर तुम्हाला इथं ही माहिती जर वाचायची असेल तर तुम्ही वाचू शकता. त्यानंतर इथं तुम्हाला खाली पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे. इथं पुढे जा या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा संमतीपत्र ब हे ओपन झालेलं आहे. तर हे सुद्धा तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं अर्ज जमा करा या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तर तो OTP आपल्याला इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं प्रस्तुत करा या नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अर्ज यशस्वीरित्या प्रस्तुत केला गेला आहे. तुमच्या अर्जाची स्थिती बदलल्यावर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत दूरध्वनी क्रमांकावर माहिती मिळेल. तर इथं आपल्याला ठीक आहे या नावावरती क्लिक करायचं आहे आणि आपला अर्ज हा सबमिट झालेला आहे. तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती म्हणजे तुमचं स्टेटस बघायचं असेल तर तुम्हाला इथं अर्जाची स्थिती या नावावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो काही तुम्ही रजिस्टर केलेला आहे तो. त्यानंतर इथं OTP ची विनंती करा या नावावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला तिथं टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करायचा आहे. त्यानंतर इथं तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ही पाहू शकता. तुमचा अर्ज हा अपात्र झालेला आहे की पात्र झालेला आहे किंवा कोणत्या स्टेपला आहे तर हे तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला नवीन विहिरीसाठी अर्ज कसा करायचा आहे याबद्दलचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा
आपण असेच नवनवीन अपडेट हे घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.